संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागद लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राइब करा। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे 9 लाख टन गाळपाचे उद्देश। अध्यक्ष नवीद मुश्रीफ। 7व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात 9 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले। कारखान्याच्या 7व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी जलशुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पाचे व्यवस्थापक गौतम पाटील व त्यांच्या पत्नी सौ सुमन यांच्या हस्ते पूजा बांधण्यात आली। यावेळी बोलताना अध्यक्ष श्री मुश्रीफ म्हणाले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दर देण्यामध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना नेहमीच अग्रेसर राहील। कारखाना नवीन असूनही कमी कालावधीत प्रस्थापित कारखान्यांशी स्पर्धा करीत चांगला दर दिला आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी व आर्थिक स्थिरतेसाठी कारखान्याने ऊस विकासाच्या विविध योजना राबविल्या आहेत। या योजना यापुढेही कायम राहतील। शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याकडे गळितासाठी पाठवावा, असे आवाहनही श्री मुश्रीफ यांनी यावेळी केले। येत्या गळीत हंगामातील उद्दिष्टांबद्दल माहिती देताना अध्यक्ष श्री मुश्रीफ म्हणाले, 9 लाख टन गाळपास 23 मेगावॅट क्षमतेच्या 26 प्रकल्पातून 10 कोटी युनिट वीज निर्मिती, बी हेवी दर्जाचे 1 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती ही उद्द। प्रास्ताविकात कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे म्हणाले, या हंगामात दररोज 6000 टनांच्या वर गाळप करून दैनंदिन साखर उतारा 11च्या पुढे व सरासरी साखर उतारा 12च्या पुढे राहील अशी अपेक्षा आहे। हा हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्यांनी सर्वच पातळ्यांवर आवश्यक ती तयारी केली आहे। आभार डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी मानले। यावेळी चीफ केमिस्ट मिलिंद चव्हाण, चीफ इंजिनियर हुसेन नदाफ, मुख्य शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे, ऊस विकास अधिकारी उत्तम परीट, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक संतोष वाळके, तोडणी वाहतूक व्यवस्थापक MS इनामदार आदी प्रमुख उपस्थित होते।